ओके मग काय कितीच देतो हा बोचका मला? शंभर रुपयास दे. आणि जेवता जेवता खरोखर रोशन मला एक अशी कल्पना सुचली आहे की तू बिझनेसही चालू करू शकतोस इथे. यस महाराजा, ओय महाराजा, यस महाराजा सर्वांचा. हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर. येऊ एकत्र सर्वजण, दाखवू सुंदर कोकण. मंडळी नमस्कार, मी रोशन पवार कुमार सर्वांचे स्मराजाच्या या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी सकाळची वेळ आहे आणि आज तशी सुट्टी आहे मला, तर आज दिवसभरात काय होईल ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता सुरुवात होते याची. आपल्याला भेटायला आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतून एक मेंबर येणार आहेत, तर त्यांना घ्यायला आपल्या फाट्यावर जावं लागणार आहे. तर चला जाऊयात आधी त्यांना आणायला आपल्या फाट्यावरती. या तर मंडळी पहा, मी फाट्यावर जाणार होतो वरती आणायला, पण ते चालत चालत पुढे आले. तर दादा आलेत आपल्या गावामध्ये, स्वागत आहे तुमचं. कसे आहात? नमस्कार. बोला ना. बरं. तर यांचं नाव आहे गायकवाड, रवी गायकवाड. आणि कुठून आलात तुम्ही? मी परळवरनं आलेलो आहे. परळ? हा, मुंबई परळवरनं आलेलो. हा, ऍक्च्युली मी आलो आज नाट्यामध्ये होतात ना? हो, आज नाट्यामध्ये. त्याच्या अगोदर शुक्रवारी मी एका लग्नासाठी रत्नागिरीमध्ये आलो. रत्नागिरी मिरजोळ्यामध्ये आलेलो. मिरजोळे? मिरजोळ्यामध्ये. तिकडनं मग नाट्यामध्ये एक आमचे बाजूचेच आहेत, तर मला खास यस महाराजाला भेटायचं होतं, पण म्हणून मी तेवढी ट्रॅव्हलिंग करून त्यांना फोन करून मी त्यांच्याकडे पोहोचलो. तिथून मी यस महाराजाला कॉल केला. ठीक आहे. मला येऊन खूप बरं वाटतंय की माझी जी इच्छा होती 1.5 वर्षापूर्वीची ती आज मला पूर्ण झाली आहे. ठीक आहे. चला आता आपलं गाव दाखवतो तुम्हाला. सुरुवात इथूनच करूयात. आता वरून तुम्ही पाहत आलातच. हे आपलं गांगो मंदिर तुम्हाला माहित असेल, इथे व्हिडिओज पाहिले असतील तुम्ही. हा ना. चला पुढे जाऊया. तर जाता जाताच तुम्हाला दाखवतच जातो गाव. चालेल. ठीक आहे. चला तर सुरुवात आपण मंदिरात पाया पडून करतोय. सगळ्यांचा जाता जाता सुदर्शन भेटला. यांना पण ओळखत असेल ना? हो, मग ओळखतो ना. ठीक आहे. हा ठीक आहे. आमचे बापे का माहितीत ना? ओळखलो ना, सर्वांना ओळखतो. हे व्हायरल झाले होते कधी माहितीये, तुळशी विवाहचा जो व्हिडिओ होता ना, माहितीये ना? ओळखलो ना. हा मग बोलतो ना. ठीक आहे. चला. ओके. हा चला. तर आता गावात आलोय आणि पहिला तर आरोही इकडे चाललोय. त्यांना आरोहीला भेटायचंय खास. आणि मग जाता जाता पुढे कोण कोण भेटताय ते पाहूयात. कोण कोण आधी कामावर जातात आधी सगळे. बाय आरो, कुठं आहे? या या. नमस्कार. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. भाऊंना पण चांगल्या प्रकारे ओळखतो. लाईट लाव, लाईट लाव. घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या. चारच्या नंतर आरोही. आरोही तुमची. सेम माझी. आरो कोण आहेत? कोण आहे आरू? काका? काका आहेत ना? झाली आंघोळ झाली आरू? काय खाल्लं? नाश्ता केलास? आंघोळीच्या आधी? आमच्या आधी? पाहुण्यांच्या आधी? आज पाहुण्यांना काय लबाड? आरुईला खाऊ. क्या बात आहे. आई शपथ, आज आरोहीची मज्जाच आहे. खुशोका झाली आणि लगेच फोडायला पण लागली. बघ बघ चालला. आपण पण बघू. आम्हाला पण इच्छा याच्यामध्ये काय पाहायची, पण एवढं कशाला आणलात? मला थोडस वाटलं काहीतरी घेऊन जाऊ, जे माझ्या याच्याने झालं ते मी आणलं. बघा इथं अनपॅकिंग सुरू झालं. बघा नीट नीट आरो, नीट खोल. काय बाबू? फॉक आहे? फॉक काय काय अरे वा, मस्तच आहे. दाखव दाखव दाखव. अरे वा सुंदर. अरे भारी बाबल्या. थँक्यू बोल, थँक्यू बोल.
लाजते बघा बोल भावुक झाली भावुक झाली लाजते बघा थँक्यू बघा लाजत लाजत थँक्यू बोलली आवाज कोणाला काय अरू तर लाजते ही आता कोण आलं ना की अशीच लाजते ती एरवी बोलत असते एरवी पटावट पटावट बोलते आणि कोण आलं ना की लाजते आणि ठेव व्यवस्थित आहे आणि आम्हाला पण दे जरा खाऊ हा घेऊ हे मी सगळ्यांना द्या आरू खाली उतर नंतर नंतर बघ काका घेते म्हणून आरो पहा आता काकांकडे गेली आता ओळख झाली ना घ्या चहा बिस्किट घ्या ठीक आहे आणि मग नंतर आपण तुम्हाला काहीतरी कोकणातला मेवा देऊच थोड्या वेळाने आता आहे हा ते काय तर आता म्हटलं तर आता सदू आता आमचा पर्याय दिले दोन खेकडे लगेच पकडून आले पर्याय इथेच आहे खाली वाढ असतात कामाला असतं ना दिसत नाही आपल्याकडे चेतन पण तुम्हाला कधी कधी दिसणार नाही आता नागेश पण आता दोन दिवस झाले नागेश पण बाहेर आहे म्हणजे असे कुठेतरी कामाला जातात गंप्या पण कामाला जातो त्याच्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओ सगळे दिसतील असं नाही कामाला जातात ना मी असतो तेव्हा ते नसतात ते असतात तर मी नसतं असं होतं ठीक आहे घ्या चहा घ्या चला आता जरा आपल्या पाहुण्यांना जरा आपला वहाळ दाखवूया सगळ्यांना तेच दाखवतो सदवादा बोलला जरा सदवादा कुठे मासे पकडतो ना ते दाखवतो तुम्हाला आरू चप्पल हा मी नाही चप्पल घालत आरू काय चप्पल इप्पल काय गरज नाही आरूला घालायची तुला दगड्या पण लागत नाही काय बोलतेस निसर्ग आहे बघा ना पूर्वी पाणी असायचं उन्हाळ्यात पण असायचं इच्छा झाली जर संध्याकाळी एक दहा एक खेकडे खायच्याच आहेत तर दहा मिनिटात घेऊन येणार काय बोल हा चांगल्या प्रकारे पाणी तरी थोडं आता हे कमी आता मासे आहेत पण छोटे हाच वाळणार ज्याच्यात तुम्ही नारळ बिरळ काढतो तेव्हा पाणी भरपूर असते बरोबर समोर झाड आहे कोकमाचं झाड आहे कोकमाचे रतांबे असतात ना त्याचं झाड आहे कोकम कोकम ते पकडलेत त्याला आता थोड्या अजून एक 15-20 दिवसांनी ते पिकतील कोकम तयार होईल चला आता कुठे जाऊया जाऊया आता जाताना वाटतेत कोण कोण भेटतोय पाहूयात हा रस्त्यावर वगैरे ठीक आहे चला तर आता आलोय आमच्या घरी वरती आता चेतन पण राजापूरला गेलाय तर तो आल्याच्या नंतर भेटेल आणि अजून बाकीचे बबलूला पण फोन लागत नाही तर म्हटलं आधी आपल्या घरी जाऊया आणि मग नंतर पुढे आता मग गावात फिरायला जाऊया नंतर या या बसा तिकडे 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 बसा पिशवी कांदे बिंगे बघा मॉप घेतलेले आहेत हे पावसाची सोय की आता हे नाही पावसाची सोय चला या इकडे बसा काय ओ काय काय सगळ्यांना तुम्ही घेऊन आणलात की काय पान सुपारी आईची रिएक्शन वा बसा 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 काय होते इकडे बसना झोपाळा आपण नवीन बनवलाय तिकडे पण बसा वाटल्यास हे पण करताना बघितलेलं आहे सर्व खळ करताना ठीक आहे आता तुम्ही इकडे आता चहा घेणार नाही तुम्ही आता चहा इथे झाला आता आपण काहीतरी दुसरं तुम्हाला खायला देऊया नको जास्त खायला पण नको नाही नाही आता तुम्ही आला तर खाल्लंच पाहिजे तुम्हाला बोललोच ना मग अशी काहीतरी दुसरी एखादं एक काहीतरी आहे तुमच्यासाठी ठीक आहे ठीक आहे आणतो तर मंडळी आता आपले पाहुणे नाश्ता करतायत आणि आरोहीने इकडे पाहुण्यांचा मोबाईल घेऊन ती आता बघते आता काय पाहुण्यांना सोडत नाही मोबाईल मिळाला ना तर हा आणि पाहुण्यांसाठी स्पेशल आपला कोकणातला आता तयार होणारा मेवा आलेला आहे तर म्हणजे आंबे आणि अनायचे फणस सुद्धा द्यायचा होता तर तेच मी बोलवतो फणस पण फणस आहे इकडे तुम्हाला दाखवतो नंतर तिथे आहे ठेवलेला पण तुझा मला वाटलं पिकला असेल पण तो कच्चा आहे ठीक आहे फणस नाही पण आंबे तरी खावा हां ठीक आहे आता तुम्ही नाश्ता करा नंतर आपण पुढे जाऊ कुठे तरी ठीक आहे तर मंडळी आता नाश्ता करून झाला आहे आणि आता आपण जरा फेरफटका मारून येऊ गावामध्ये तोपर्यंत आपली सगळी मंडळी गेलेली आहे कामाला त्यातला आता कोण येतं का बघूया तू कुठे तू येतेस हा मग ये ऊन झालंय बघा टोपी घाल चालेल निघूया हा आणि माझ्यातर्फे हा यस महाराजांच्या टीमला कोणी जे ज्यांना ज्यांना जसे जसे ज्या साईजने होईल खूप केलं तर छोटीशी भेट आहे ठीक आहे आता सगळी मंडळी आपली भेटेल की नाही माहित नाही तर सगळ्यांकडून मीच थँक्यू बोलतो सगळ्या टीम कडून तुम्हाला थँक्यू ओके तर आता आले आपली सगळी मंडळी त्यांना आपण देऊ की काय आता काय सांगू सांगितलं ना टी शर्ट आहेस ना टी शर्ट तर ठीक आहे आता हे साईज नुसार आपण देऊ कोणाला कसं होईल तसं ठीक आहे जाऊया
चला आता कुठे जायचा आरोज सांगेल आम्हाला कुठे जायचा पहिला चिव्याकडे चिव्याकडे माहितीये ना चांदू चिव्या ठीक आहे तर आता आम्ही असंच गावात फेरफटका मारून येतो आणि विद्देश वगैरे हा असं सगळ्यावर इथून जाऊया सगळ्यावर आणि मग तिकडून असं खाली असं खाली उतरे आपल्या गाडीच्या इकडे आणि मग कुठे कुठे जायचं ते ठरवेल आता आरूच सांगेल ठीक आहे आरू हा बघ आता हाय काय चिव्या कोण आहे हा बोलव जरा आरोई आरोई आले बोल आरोई ये हे बघा आरोई भेटायला नाही तुला काय करते जेवता आहे हा मग जेव जेव आम्ही जातो वरती जेव तू हा चिव्या बाय बाय जे चानू काय चानू शाळेत ओके बाय 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 चला सगळ्यावर जाऊया सगळ्यावर या तू तर मंडळी आता आलोय सगळ्यावर हे बा फणस दिसले इथे फणस आहे का काय बोलते गाय येते हे बघा फणस फणस आहेत चांगल्या प्रकारे झाले तुमच्या इथे होय फणस आहेत आमच्याकडे आता आपल्या इथे काढून ठेवले ना एक तो पण एवढा मोठा आहे ठीक आहे आता आपण इथून जाऊया असं इथून असं तिकडून खाली जाऊया तनू कुठं आहे तनू पण क्लासला गेला आहे सगळे हिचे सगळे मित्रमैत्रिणी इकडे राहतात वरती काय आप्पा बघ गाय आली बघ आली काय गाडी खेळायची आहे इकडे तनूची गाडी आहे तिला गाडी खेळायची आहे एकच राऊंड हा एकच राऊंड फक्त चल लवकर चालते की नाही चालते की नाही आता झोका हा नीट बस आता पडशील हा बघूया हा बघूया हा क्या बात आहे अरे वा काय झोका येते आहे बस 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 आरू बस तर चला आता आरू कुठे जाऊया मंदिराच्या इथे जाऊया बरं त्या तू म्हणशील तसं तर आता म्हणजे आम्ही सगळ्यावर होतो आता सगळ्यावरून आता आम्ही आता ऊन पण व्हायला लागलं आणि पुढे आता आरोही जिकडे सांगतील तिकडे आम्ही जाणार आहे तर आता मंदिराच्या इकडे थोडंसं जाऊया आणि मग तिकडून येऊया आणि मग घरी येऊया आणि मग पुढे मग तोपर्यंत जेवण वगैरे होईल आणि तोपर्यंत कदाचित चेतन वगैरे पण येईल आणि नागाशेठ तोपर्यंत आले तर बघूया सगळे गेलेत कामाला दिवसभर ठीक आहे बघूया हळूहळू आरू आरू धावते बघा कशी पुढे तर यांना ओळखता तुम्ही हो हो हा बघितलाय व्हिडिओ मध्ये ना मासे पकडण्याच्या व्हिडिओ मध्ये बघितलं ओळख भारी आहे ना ओळख भारी काय नको तो प्रश्न मला विचारतात मग आता मासे पकडायला जाव्या की आपण नाही वेळ आता वेळ नाही बागेत जायचं अशोका आता बागेत चाललेत ठीक आहे आणि आता मी इकडे चाललोय आता जरा सरांना आपल्या म्हणजे आपल्या पाहुण्यांना जरा कर्शी दादांना कर्शी आणखीन असा बाग असा दाखवून येतो काजू बिजूची ठीक आहे चालेल आता गाव फिरून आलोय जरा म्हटलं इकडे जाऊया ठीक आहे तुला हा हा तर याला कर्शी बोलतात हा म्हणजे एरियाचं नाव कर्शी आणि कर्शीचा हा पूल आणि पुढे खालच्या वर्सू मध्ये जातो रोड तुम्हाला माहिती आहे ना खालच्या वर्सू आणि इथे अशी नारळी पोपीची बाग आहेत त्याच्यानंतर इकडे इकडे काजूची बाग आहे आमची अशी वरती असं इकडे आणि आरोईला आता खास इकडे आरोईला यायचं होतं आरोई म्हणजे तिकडे चला दाखवूया बस आरू की अजून जाऊया पुढे अजून अजून पुढे दाखवूया चालेल ठीक आहे चला अजून पुढे तर आता आलोय नवलादेवी मंदिराच्या इथे तर आता आरोई पाहुण्यांना घेऊन मंदिराकडे चालले तर आता मंदिरात लगेच पाया पडून आपण पुन्हा घरी जाऊया आम्ही आरोई आरोईलाच विचारूया नाही तर कुठेतरी परत अजून जायचंय आरोईच फिरवते इकडे जाऊ तिकडे आरू इकडे बघ बघ कुठे जायचंय आता आपल्याला घरी ना हा मंदिरात पाया पडूया आणखीन मग घरी जाऊया ठीक आहे तर मंदिरात आलोय आता आपल्याला बाहेरूनच पाया पडायला लागेल मंदिर बंद आहे ओके आरू पाया पड नमो नमो कर ओके तर आता दर्शन घेतलेलं आहे बाहेरूनच आता आपण जाऊयात घरी ठीक आहे आता बरंच फिरलोय आपण आता घरी जाऊया थोडासा आराम करूया ठीक आहे चला तर आता घरी आलोय जरा पाणी बिनी पिऊया आरू पाणी नको तुला दमलोय ना एवढं लांबून आलोय आणि मस्त हे गर्मीतून हे चांगलं कलिंगड कलिंगड घ्या थोडस नाही घ्या पूर्ण घ्या सगळं घ्या ओके आता आपण वाजलेत किती पाहूयात जर जेवण झालं तेवढ्या जेवूया नाही तर मग कोण येते का त्याची वाट बघूया आता उन्हात ॲक्च्युली तुम्हाला अजून फिरवायचं होतं पण ऊन बघा मंडळी कारण आता गर्मीच वाढत चालली आहे त्याच्यामुळे उन्हातून फिरणं पण बघू थोड्या वेळाने पाहूया ओके सर मंडळी आता पाहुण्यांना जेवायला वाढलेलं आहे
आणि कोकणची स्पेशल भाजी आहे नेहमीच सगळ्या पाहुण्यांनाच मिळते. आता जेवढे येतात तेवढे सगळे नातेवाईक म्हणा कोणी म्हणा, हारू हारू पण तिकडे जेवायला बसली आणि सगळेजण एकत्रच बसायचं होतं. पण काय करणार आता आमचा डायनिंग टेबल छोटासा आहे, तर आता भविष्यात आपण मोठा डायनिंग टेबल घेऊ एकत्र बसता येईल. आता मी पण बघा तिकडे बसणार आहे झोपाळ्यावर. ठीक आहे, आता आरामात जेवा, तुम्हाला जे काय पाहिजे ते घ्या, काय लागेल ते मागा बिंदास न लाजता. ओके ठीक आहे, जेवताना बोलायचं नसतं हे मी नेहमी बोलतो, आता पण बोलतोय. आपण कॅमेरा बंद करूयात, मस्त जेवून घेऊया. तुम्ही पण या मंडळी जेवायला आणि जेवल्यावर पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे ओके, जेवा आरामात जेवा. तर मंडळी आता जेवण करून झालेलं आहे. जेवण झाल्याच्यानंतर एक स्वीट डिश म्हणा, दही आपल्याच गाईचं आहे म्हणजे ना, गाई वासरू तुम्ही पाहिलं असेल. हा सर, कसं दही कसं एकदम खूप छान दही आहे. हा खूप जेवण कसं होतं? जेवण तर खूप अप्रतिम. हा आणि जेवता जेवता खरोखर रोशन मला एक अशी कल्पना सुचली आहे. काय काय कल्पना एक मला सुचली आहे. हा हा की तू जे मी अनुभवलं ते इतरांनी अनुभव, त्याच्यासाठी तू एक टुरिझमचा बिझनेसही चालू करू शकतोस. ते ऍक्च्युली ना म्हणजे जसं डोक्यामध्ये आहे माझ्या की टुरिझम वगैरे, की आता तुम्ही हेच म्हणताय ना की तुम्ही जसं आलात तसं माझ्यासारखे जसे खूप असे येणार आहेत की त्यांना गाव बघायला, बरोबर तुमच्याबरोबर संवाद साधायला, गावचं जीवन जगायचं त्यांना, एक निसर्गरम्य वातावरण. जसं मी आज अनुभवलं जशी काजूची भाजी चुलीवरची, चुलीवरची खूप 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 असे कित्येक लोक आहेत की ज्यांना हे निसर्गरम्य असं वातावरण आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसं बघायला खूप आवडतील, तर त्यांच्यासाठी तू हा टुरिझमचा एक बिझनेस चालू करू शकतो. नाही करायचं म्हणजे कसं माहितीये, करायचं म्हणजे डोक्यात आहे, पण ते काय होतं माहितीये जॉब असल्यामुळे ना. शनिवार रविवार तुम्ही चालू करू शकता ना? शनिवार म्हणजे ही अंडळी आता तुम्हाला सांगतो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हे आपण सुरू करूया का. रिस्पॉन्स आपण रिस्पॉन्स पाहू, जसा मी रिस्पॉन्स दिला अशी भरपूर सारी मंडळी आहेत की तुम्हाला रिस्पॉन्स देणार म्हणून तुम्ही नक्की चालू करून तर बघा, खूप तुम्हाला रिस्पॉन्स येईल. खरोखर आज जे मी अनुभवलं ते सर्वांना अनुभवू दे. बस चालेल ठीक आहे, बघूया आपण. म्हणजे कमेंट करा आणि नक्की सांगा याच्यावर तुमचं सजेशन. आता सरांनी बोलता बोलता आता हा विषय मांडलाच आहे. बोलू नका, दादा आहे. ठीक आहे, दादांनी आता बोलता बोलता विषय आलाच आहे त्यांच्याकडून. तर कधीतरी मला पण ते बोलायचं होतं की असं विचारायचं होतं की करू का वगैरे. पण आता अनायसे सर्वांनाच आवडेल. बरोबर बरोबर, पण अनायसे आता तुम्ही आज अयोगायोग असा की तुम्ही यायला आणि मी आज घरी असायला, की कालच दादांचा फोन आला तर आज मी सुट्टीवर होतो त्याच्यामुळे आज घरी आहे, नाहीतर कदाचित मी भेटलो पण नसतो. आणि खरोखर कोणी भेटलं नसतं तरी पण मी माझ्या अनुभवाने मला ते तुमचं घर बघायचं होतं, तुमच्या बरोबर भेटायचं होतं. घर कसं वाटलं आपलं, घर कसं वाटलं? खूपच छान, जुन्या पद्धतीचं, एकदम जुन्या पद्धतीचं. आजीला भेटायचं होतं, आईंना भेटायचं होतं, बाबांना भेटायचं. खास जुन्या पद्धतीचंच केलंय, अजून पण इकडे जुन्या पद्धतीचं काय काय करायचं आहे तर ते त्यासाठीच केलं की जुनं ते सोनं म्हणतात ना. तर बघू आता, आता एक चांगला एक योगायोग पण आलाच आहे आणि सरांच्या तोंडून आता ती असं समजा की एक करून बघ तू, बघूया कसा रिस्पॉन्स चांगला येईल. म्हणजे सुरुवात तर करायची, जमेल न जमेल पुढची गोष्ट, पुढची गोष्ट केल्याशिवाय कळणार नाही. आणि आमच्यासारखी कमेंट तुला भरपूर कमेंट येतील. आपण मग त्यासाठी आपण मग काय काय करू शकतो की पॅकेज बनवू शकतो, एक प्रकारचं पॅकेज बनवू शकतो. आधी आधी पहिला शनिवार रविवार, शनिवार रविवारी तुम्हाला एक ग्रुप असेल ते एक पॅकेज बनवू त्यांना. आपण बबलू सोबत मासेमारी, खेकडे पकडण्याचा अनुभव, पिंट्या दादा बरोबर जेवण, जंगलातलं जेवण, असं असं काय 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 अनुभव घेऊ शकतो. असं काय काय बघूया नक्की, म्हणजे बघू प्रयत्न करू आपण, चालू करा नक्की, कमेंट करून सांगा. आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. बघूया चांगलं, आता एक असं एक शुभमुहूर्तच आहे असं समजूया, आजचा दिवस असं समजूया. चालेल ठीक आहे ओके ओके. तर आता हे हा एक टॉपिक योगायोगाने इथे पण झालाय आपला. तर आता पुढे आपल्याला काय करायचंय, आता काय करूया, जेवलोय आता, आता थोडासा आराम करूया. हा थोडा आराम करूया आणि आराम केल्याच्यानंतर ऊन पण कमी होते. आई ऐकलंच काय आता काय बोलले दादा, तुझ्या हातचं जेवण वगैरे आवडलंय तर ते खूप खूप अप्रतिम जेवण आहे. तशा पद्धतीचं असं काहीतरी एक व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे मी आज एकटा आलो पण असे कोकण बघायला किती 10-15 जण प्रत्येक म्हणजे येऊ शकतात असं नाही की नाही. हा तर माझं पण जरा छोटस शेती आहे. कसं मॅनेज मॅनेज करून करता येतं शेती, शेती शेती शेतीवरून आठवलं, शेती लावायला लोक इच्छुक असते. म्हणजे लावणी असेल तर लावणी लावायला येतील. तसं पण करतात.
शनिवार रविवार लोकांना खूप आवडतं आवडतं शेती करायला, शेती केल्या करण्याचा एक्सपिरियन्स पण असतो, देऊ शकतो आपण. बरं ठीक आहे, करूया आपण आता आराम करूया, आणि आराम केल्याच्या नंतर जरा ऊन जरा कमी होते आणि मग पुढे मग अजून आपण गावामध्ये फिरायला जाऊया. तोपर्यंत काही मंडळी येते का पाहूयात आपण, ठीक आहे? ओके, तर मंडळी आराम झालेला आहे करून खूप सारा, म्हणजे बराच वेळ आराम केला. तर आता आजी आपल्याकडची कोकणातली एक भेट देते आहे, काय याच्यामध्ये कोकम कोकम सगळ्यांना कोकमच देतो आम्ही. आई आई बघ आम्ही निघालोय, चला येतो. चला आता आपण थोडंसं वरती आपलं कोण कोण भेटायचं आहे ते आधी आहेत का पाहूयात आणि बघूया आधी थोडा वेळ, आणि मग तर पुढे आता यांना सोडायला मी चाललोय नाट्याला, नाट्याच्या रूटने चाललोय. तिकडे कोण भेटलं तर तुम्ही पुढे जा, नाहीतर मी तुम्हाला नाट्यापर्यंत सोडतो, ठीक आहे? चला चला हा चला चला. आणि आरोही पण येते आपल्या सोबत, आई येतो गे. हा तर मंडळी चेतनच्या इथे आलोय. सामू पप्पा कुठे? ओ इनी चेतन नाही बापरे. सामू सामू खाऊ गे. बरं काय करूया मग, चेतन भाऊ नाहीत काय करायचे बघू. आता जर आम्ही असलो एवढ्यात तर बघूया, तर चेतन पण नाही, ठीक आहे? चल चल बाय बाय सांगू. तर मंडळी आता आम्ही निघतोय, चेतन भाई पण नाही आणि आरोही बा आले, आशिष आलाय. आशिषला म्हटलं जातात, आशिषला तरी भेटा. आणि नाग्या शेट पण नाही, मग आता आता कोणला आता काय भेटणार ना, अगंप्या शेट पण नाही. आता आता सगळे 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 शेट कसे आपले धंद्यावाले ना, बिझी बिझी, त्याच्यामुळे शेट नाही. अरु काय बघत अवतार बघा, वरती मातीत खेळत होती. तर ही आशिषी भाची आरोही तुम्हाला माहिती आहे, आणि ही पण आरोही, आरोही आमच्याकडे खूप आहेत हो ना. आरोही अजून खूप, अजून दोन आहेत आरोही गावात. हा त्या आरोही केशव शिर्की आला तेव्हापासून अशी की टू, ठीक आहे. बरं आता मग निघूया आपण, आशिष मी यांना सोडून येतो नाट्याला, ठीक आहे? आरू आरू येतेस, हे तू आरू येतेस, तू पण येतेस हो म्हणताय हो अवतार बघायचा. मामाला बोल, मामाला बोल ना की जाव्या नाट्याला, मच्छी आणूया जाऊन तिकडून. बोल 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 बोल, अरे बोल. चालेल निघूया मग, चला आरू चलो. तर मंडळी आता मी नाट्याला सोडायला जातो यांना, जाताना काय भेटलं तर तिथून मग सोडेल, आणि मग आल्याच्या नंतर पुढे काय ब्लॉग कंटिन्यू करायचा असेल तर मग मग पुढे कंटिन्यू करूयात, किंवा काय करायचं असेल ते ठरवूयात आल्याच्या नंतर, ठीक आहे? सेल्फी, ठीक आहे सेल्फी घेऊयात. तर चाललो होतो नाट्याला सोडायला यांना, तर आता मध्येच वाटेत मी थांबलोय, चाललोय इकडून केरावळ्या मार्गे शॉर्टकट, म्हटलं का काय म्हावरा बिरा भेटला तर बघूया. तर आपली एक इकडे ताई भेटली आहे, तर तिच्याकडून आता आपण गालवाचे खडे घेतले आहेत हे बघा, आणि हे खडे आता काढून आणले नाही आहेत डायरेक्ट, तर म्हटलं आणायचं इथं दिसल्याच मला इथे सगळीजणही, तर म्हटलं थांबलो आणि इथे खडे घेतले. तर आता हे कसं पकडणार, जरा दोन मिनटं पकडा. तर तुम्ही बघितला होतात काय असे खडे असतात, कालवं माहिती आहे प्रकार तुम्हाला? हो माहिती आहे. हे खडे असतात असे माहिती आहेत ना? हो. ओके, मग काय कितीच देतो हा बोचका मला? शंभर रुपयास दे चल लगेच. हा मग चालेल, नाही नाही म्हणता, मी विकत मागत होतो पण विकत देत नाही. आपलं ताईने अगदी फुकटच दिला नाही कालवा, तर मंडळ आमचा आभारी आहे, ठीक आहे? पुढच्या वेळी येईन ना तेव्हा विकत दे काय. हा काय चला येऊ, ठीक आहे? धन्यवाद, बाय बाय, टाडा टाडा टाडा. तर मंडळी आता दादांचा निरोप घेऊया आणि आपण जाऊया, आता आम्ही त्यांना सोडायला आलोय इथे नाट्यामध्ये. ओके चला मग येऊ, पुन्हा भेटू, ठीक आहे? ओके भेटूयात पुन्हा. हा चला आरू टाळ्या कर, माझ्यातर्फे तुमच्या चॅनेलला लाख लाख शुभेच्छा. ओके धन्यवाद, बाय बाय. चला चला म्हणजे आपण आता घरी जाऊयात, आणि आता संध्याकाळ झालेली आहे, व्हिडिओ कदाचित संपवायला लागेल, तरी पण अजून घरी काय राहिलेलं असेल तर मी सांगतो, आणि मग घरी गेल्याच्या नंतर व्हिडिओ संपूया, ठीक आहे? आरू आरू बाय कर पुन्हा, बाय. तर मंडळी आता घरी आलोय आणि अंधार पडला येईपर्यंत, आरोही पण कंटाळली, व्हिडिओ संपवा. तर म्हणजे आता हा ब्लॉग इथे संपूया, काय असेल काय असेल ते पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो पुढचं, आता काय मला आज काय राहिलं काय आठवत नाही, ठीक आहे? बाय बाय, लाईक शेअर कमेंट झालंय सांगून पटापट, बाय. यस महाराजा, ओय महाराजा, यस महाराजा सर्वांचा.
हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण.